मित्रांनो, आता आपण वनवासी या कवितेच्या कडव्यांकडे आता वळूया. पहिलं कडवं मी सुरुवातीला आपल्या समोर म्हणणार आहे, त्यानंतर तुम्ही जरी म्हटले तरी चालेल. तर पहिलं कडवं आहे, सुरुवात करतो मी. आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोड की बाळ प्रवर माईची. विद्यार्थी मित्रांनो, यातील प्रथमता मी कठीण शब्दार्थ आपल्याला सांगणार आहे. तर पोर म्हणजेच मुलं, उघडी बोडकी म्हणजेच अंगावर वस्त्र नसलेली, आणि माई म्हणजे आई. विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर मी भावार्थ तुम्हाला सांगतो. तर ही जी आदिवासी मुलं आहे, ही मुलं त्यांच्या परिसरामध्ये असलेला जो डोंगर आहे त्या डोंगराला राजा मानतात, आणि या डोंगराचे आम्ही मुलं आहोत असे ते सांगतात. आणि त्यांच्या परिसरामध्ये जे कळसूबाईचं शिखर आहे, नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील एक सर्वात उंच असं शिखर आहे, आणि त्या शिखराला ते आपली आई मानतात, आणि हे शिखराची आम्ही मुलं आहोत असे ते सांगतात. आणि ते पुढे म्हणतात की आम्ही उघडी बोडकी, म्हणजेच आमच्या अंगावर जरी वस्त्र नसली तरीसुद्धा आम्ही स्वच्छंदपणे आणि आनंदाने जीवन जगणारे आहोत. आणि आमच्या परिसरामध्ये जी नदी आहे, परवरा नदी म्हणजेच माई म्हणजे काय तर आई. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण नदीला आई मानतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या परिसरामध्ये असलेली जी नदी आहे त्या नदीला ते आई मानतात. आता आपण कवितेच्या दुसऱ्या कडव्याला सुरुवात करूया. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकावर बसून देऊ खुशी तडेकर. विद्यार्थी मित्रांनो, यातील आपण कठीण शब्दार्थ अगोदर बघूया. हाताव म्हणजेच हातावर, भोकर म्हणजे एक रानभाजी आहे, त्यानंतर ढेकर म्हणजेच काय तर पोट भरल्यानंतर पोटातून ओठापर्यंत एक तृप्ततेचा जो आवाज येतो त्याला ढेकर म्हणतात. तर कवितेचा भावार्थ आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे आदिवासी मुलं आहे तर ही हातावर भाकर घेतात, त्यांना ताट प्लेट काही लागत नाही तर ते हातावर भाकर घेतात, आणि त्या भाकरीवर भाजी म्हणून तर ते भोकराच्या पाल्याची भाजी बनवलेली असते, ती भाजी त्या भाकरीवर घेतात आणि ती भाकर खाताना आपल्याला दिसून येतात, आणि तेही आनंदाने. आणि पोट भरल्यानंतर त्यांच्या पोटातून ओठापर्यंत एक आवाज येतो तृप्ततेचा, त्याला आपण ढेकर म्हणतो. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय तर त्यांना ना बर्गर लागत, ना पिझ्झा लागत, ना नूडल्स लागत. जे आहे त्यांच्या परिसरामध्ये त्याचा उपभोग घेऊन ते जगणारे आणि आनंदाने ते पुढे जाणारे लोक आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय तर ते बसण्यासाठी त्यांना पाट चटई काही लागत नाही, तर त्यांना जे असेल, उदाहरणार्थ खडक असेल, खडक म्हणजे दगड त्या परिसरातला असेल किंवा जमीन असेल, त्या जमिनीवर बसून ते खाताना. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय तर आनंदाने जीवन जगताना, समाधानाने जीवन जगताना ते दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता कवितेच्या तिसऱ्या कडव्याला आपण सुरुवात करूया. खेळू टेकडे भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळो पृथ्वीवरती. विद्यार्थी मित्रांनो, यातील कठीण शब्दार्थ प्रथमतः तुम्हाला मी सांगतो. संगती म्हणजे सोबत, आणि लोळणे म्हणजे काय तर झोपणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा भावार्थ बघूया. खेळू टेकडी भोवती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आदिवासी मुलं आहे त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या परिसरामध्ये जे काही टेकडे असतील, डोंगर असतील, त्याच्या आजूबाजूला ते खेळताना आपल्याला दिसून येतात. भोवती म्हणजे काय तर आजूबाजूला ते खेळताना दिसून येतात. कशाच्या तर टेकडी भोवती त्याच्या आजूबाजूला ते खेळतात, आणि पळण्यासाठी त्यांना कोणीही लागत नाही तर ते त्यांच्या परिसरामध्ये असेल, वारा असेल किंवा वेगवेगळे प्राणी असतील त्यांच्या सोबत ते पळताना आपल्याला दिसून येतात. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे आदिवासी कशासोबत पळताना दिसून येतात, कशासोबत स्पर्धा लावतात ते तर वाऱ्यासोबत पळताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यांच्या अंगावर चादर लागत नाही किंवा त्यांच्या अंगावर ब्लँकेट लागत नाही, तर ते अंगावर काय घेतात पांघरण्यासाठी, आकाश किंवा आभाळ घेताना आपल्याला दिसून येतात. आणि झोपण्यासाठी त्यांना आपल्यासारखी मुलायम गादी किंवा उशाशी त्यांना उशी लागत नाही, तर झोपण्यासाठी ते आपल्या पृथ्वी आईचा, भूमातेचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतात. तर ते कुठे झोपतात, कुठे लोळतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते जमिनीवर लोळताना आपल्याला दिसून येतात. आता कवितेच्या आपण चौथ्या कडव्याकडे वळूया.
आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदरणचे गाव वहा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे. विद्यार्थी मित्रांनो, यातील कठीण शब्दार्थ अगोदर आपण बघूया. वांदर म्हणजे माकड, वहा म्हणजे वडा किंवा नाला, पल्ल्याड म्हणजे पलीकडे आणि माळीचे म्हणजे महारानावर. त्यानंतर आपण कवितेचा भावार्थ बघूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी वांदर असेल म्हणजेच माकड, नंतर वाघ असेल, ज्या ठिकाणी वाघाची किंवा माकडाची वस्ती असेल त्या परिसरामध्ये आम्ही खेळतो, बागडतो किंवा आमचा वावर तिथे असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, तर वढ्यापलीकडे आमचं गाव आहे, वढ्यापलीकडे आमची घरं आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या महारानावर आम्ही राहतो, तिथे उंबराची खूप मोठी अशी झाडं आहे. आणि त्या उंबराच्या झाडांच्या परिसरामध्ये आम्ही खेळतो. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी जो आहे तो निसर्गाच्या सान्निध्यात राहून, निसर्गाशी एकरूप राहून जगणारा हा आपल्याला आदिवासी दिसून येतो.